विद्यार्थी मित्रांनो, थर्ड इयरचा काल रिझल्ट लागला, पण रिझल्ट बघण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम मुलांना येत आहे. जसं की काही मुलांच्या रिझल्टमध्ये रिझर्व फॉर बॅकलॉग असं येतंय, काही मुलांचा रिझल्ट दिसत नाहीये, अजून काही मुलांना रिझल्ट दिसतोय पण पॉइंटर दाखवत नाहीये. सो अशा भरपूर साऱ्या क्वेरीज या थर्ड इयरच्या रिझल्ट मध्ये येत आहे. मग आता याला सोल्युशन काय आणि आपला ऍक्च्युअल रिझल्ट कसा बघायचा, या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो बघा, जशा अजून काही क्वेरी मला आलेल्या आहेत, जसं की सर बघा, सर मला आता माझा थर्ड इयरचा काल रिझल्ट लागला, मला 42 क्रेडिट होते. शुभम लगड या विद्यार्थ्याचा क्वेरी आहे, मला 42 क्रेडिट आहेत म्हणजे तो ऑलरेडी बी ला गेलेला आहे, पण माझा एससीचा सेकंड इयरचा एक बॅकलॉग असल्यामुळे मला रिझर्व फॉर बॅकलॉग असं दाखवतं आहे. सो याचा अर्थ काय, मला रिझल्ट कुठे बघायला भेटेल. अजून सेम मानसी कुंभार हिचा पण सेम क्वेश्चन होता. ओके, त्याच्यानंतर शुभम अव्हाड याचा एक आहे की सर मला 42 क्रेडिट थर्ड इयरला आहे, पण एससीचा एक बॅक आहे, तो माझा बॅकलॉगच राहणार आहे असं मला वाटतंय, मग मी बी ला जाऊ शकतो का. यस, सगळ्यांचे सौरभ, तू शुभम तू बी ला नाही जाऊ शकणार. जर सेकंड इयरचा बॅकलॉग राहिला असेल तर तुला वायडी पडेल आता थर्ड इयरला आहे तर. बघा मित्रांनो, ज्यांच्या रिझल्टमध्ये रिझर्व फॉर बॅकलॉग किंवा पॉइंटर दिसत नाहीये किंवा रिझल्ट दिसत नाही, रिझल्ट बघायला प्रॉब्लेम येते, सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की ज्यांचे सेकंड इयरचे आता थर्ड इयरचा रिझल्ट लागला, पण तुम्हाला थर्ड इयर बी ला जाण्यासाठी ओके तुम्हाला थर्ड इयरचे 42 क्रेडिट आणि सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे होता. आणि हे कुणाच्या बाबतीत होतंय, ज्यांचे सेकंड इयरचे पेपर बॅकलॉग होते किंवा सेकंड इयरचा क्रिटिकल किंवा गोल्डनचा पेपर होता आणि सेकंड इयरचा अजून रिझल्ट न लागल्यामुळे तुमचा थर्ड इयरचा रिझल्ट डायरेक्ट शो होत नाही, तो रिझर्व ठेवलेला आहे. जर थर्ड इयर तुम्ही क्लिअर, सेकंड इयर तुम्ही क्लिअर झाले तरच मग तुम्हाला थर्ड इयरचा रिझल्ट बघायला भेटेल. ओके, मग आता जर तुम्हाला हे क्लिअर झालं की रिझल्ट का दिसत नाही, रिझर्व का आहे, पॉइंटर का दिसत नाही, कारण तुमचा क्रिटिकल किंवा गोल्डनला काही पेपर असेल म्हणजे एससीचा पेपर बॅक असेल आणि थर्ड इयर जरी क्लिअर आहात त्यामुळे तो पेपर तुमचा रिझल्ट दिसत नाहीये, आता तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर बघू शकता का लगेच? हो बघू शकता. कसं करायचं, आता काल रिझल्ट लागला, रिझल्ट नंतर 2 दिवसात कॉलेजमध्ये गॅझेट कॉपी येते. गॅझेट म्हणजे हार्ड कॉपी असते, हार्ड कॉपी मध्ये आपले ऍक्च्युअल रिझल्ट दिलेला असतो. त्याच्यामध्ये काही काहींच्या रिझल्ट मध्ये पण रॉंग येतंय, काहींना डॉलर दिलेले आहेत, काहींना बॅकलॉग दाखवत आहे, बरोबर, मार्क असूनही बॅकलॉग दाखवत आहे, फेल दाखवत आहे, अशा भरपूर क्वेरी. सो ऍक्च्युअल जो आपला रिझल्ट असतो तो ऍक्च्युअल रिझल्ट आपला गॅझेट कॉपी 2 दिवसांनी येते, त्याच्यामध्ये 100% व्हॅलिड रिझल्ट येतो. सो काल रिझल्ट लागला आहे, बरोबर. सो काल होता आपला रविवार, सोमवार, सो मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार पर्यंत मॅक्स टू मॅक्स कॉलेजमध्ये गॅझेट कॉपी येते, हार्ड कॉपी येते, तिथे जाऊन तुमचा रिझल्ट बघा. ज्यांचा रिझर्व रिझल्ट आहे गोल्डनला होता त्यांचा पण रिझल्ट त्यांना बघता येईल. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. अजून काही डाऊट आले नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि नक्की आपलं पर्पल ऍड ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. आपल्या फ्रेंड्सला सुद्धा सजेस्ट करा मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला जे बॅकलॉग आहे किंवा जे विषय स्कोर करायचे, सगळ्यांचे व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदीमध्ये एकदम सोप्या भाषेत आम्ही अवेलेबल करून दिले आहे. सो पर्पल ऍड ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरनं पर्पल ऍड ऍप डाउनलोड करा. व्हिडिओ लेक्चरचे कोर्सेस एकदम अफोर्डेबल आहे, ते सबस्क्राईब करा. कॉलेजला जाऊ नका, पुस्तक घेऊ नका, पेपर सोल्युशन घेऊ नका, कुणाचीच गरज नाही. स्वतः सेल्फ अभ्यासाला लागा, व्हिडिओज बघून, त्याच्यावर सगळं आहे, ऍपवर व्हिडिओ आहे, पेपर सोल्युशन आहे, नोट्स आहे. सो कशाचीच गरज नाही, डायरेक्ट आजपासून अभ्यासाला लागा आणि युनिव्हर्सिटी टॉप करा. येस, सो चॅनल सबस्क्राईब करा, पर्पल ऍट ऍप डाउनलोड करा. अजून काही क्वेरी आल्या नक्की लिहा, मी 100% सगळ्या क्वेरीला रिप्लाय देतोच. सो थँक्यू.